पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामार्फत जे काही निवेदन दिलं आणि त्या सोलापूर शहराची स्मार्ट सिटी म्हणून जी काही निवड झाली त्या निवडीच्या अंतर्गत प्रचार आणि प्रसारासाठी इन सोलापूर चॅनेलतर्फे परिवर्तन परिवारामार्फत जी काही धडक मोहीम आणि प्रचार चालू आहे त्या प्रचाराकरिता आमच्या अवटे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। नमस्कार, इन चॅनल सोलापूरतर्फे परिवर्तन या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या कार्यक्रमाचा उपक्रम राबवत आहे। मी डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे, बालरोग तज्ज्ञ। आणि मी डॉक्टर संदीप कादे, बालरोग तज्ज्ञ, नवजीवन बाल रुग्णालय, रामलाल चौक, सोलापूर यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। परिवर्तन या कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र पंडित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज परिवर्तन या कार्यक्रमामध्ये आपण सुरेशजी मोतीलाल बाकळे डॉक्टरांना आपण ह्याच्यामध्ये आज आमंत्रित केलेलं आहे, कारण डॉक्टर साहेबांनी वैशंपायन मेडिकल कॉलेजसाठी भरपूर कार्य केलेलं आहे, भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि कशा पद्धतीनं मेडिकल सायन्समध्ये डेव्हलपमेंट करता येईल आणि एज्युकेशनल डेव्हलपमेंट्स कशा करता येतील ते आज आपल्याला काही माहिती देणार आहेत। तर सर, आधी सर्वात प्रथम तुमची माहिती द्या। नमस्कार, मी डॉक्टर सुरेश मोतीलाल बाकळे, प्राध्यापक विभाग प्रमुख क्षेत्रशास्त्र डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये कार्यरत होतो। सर, तुम्ही कुठल्या विभागामध्ये काम केलं? क्षकिरणशास्त्रामध्ये काम केलेलं आहे। क्षकिरणमध्ये म्हणजे ज्याला आम्ही रेडिओ डायग्नोसिस म्हणतो। अच्छा, कारण पूर्वी त्याला रेडिओलॉजी म्हणायचे पण नंतर रेडिओ डायग्नोसिस असं त्यांना नामांतर झालं, कारण रेडिओलॉजीमध्ये रेडिओ डायग्नोसिस आणि रेडिओ थेरपी म्हणजे कॅन्सरसाठी जे ट्रीटमेंट देतात ते थेरपी म्हणून ते सेपरेट झालं। मग मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने 1991 ते बायफर्केशन केलं सिलेबस आणि मग आमचं शास्त्र रेडिओ डायग्नोसिस ह्या नावाने ओळखलं जाऊ लागलं। पूर्वी फक्त रेडिओलॉजिस्टच म्हणायचे। पण सुरुवातीला मी असं ऐकलं आहे सर तुमच्याबद्दल की क्षकिरण विभाग हा आपल्याकडे नव्हता, सिव्हिलला होता पहिल्यापासून होता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही डेव्हलपमेंट कराव्या लागल्या, त्या तुम्ही कशा पद्धतीने केल्या? नाही, तिथे मशिनरी सगळ्या होते पण थोड्या जुन्या मशिनरी होत्या, नंतर त्या बदलून नवीन घेतल्या आणि ज्यावेळेला तंत्रज्ञान जसं बदलत गेलं आणि डेव्हलपमेंट रेडिओलॉजीमध्ये होत गेले, कारण हा एक असा विषय आहे, कारण सर्व डॉक्टर लोकांना सर्वांना माहिती आहे की प्रत्येक दिवसा महिनागणित काही ना काही ते नवीन नवीन होतं। आधी पूर्वी आमच्याकडं फक्त एक्सरे म्हणजे त्याला क्षकिरण चित्र म्हणतो ते व्हायचे, नंतर मग अल्ट्रासाऊंड आलं, त्यानंतर कलर डॉप्लर आलं, मग सी टी स्कॅन आलं, एम आर स्कॅन आलं, पेट स्कॅन आलं, आता तर नंतर पेट सी टी आणि पेट कॉम्बिनेशन आलं, सी एम आर अँड पेट कॉम्बिनेशन आलं, म्हणजे इतके डेव्हलपमेंट झाले आहेत की त्याला लिमिटच नाही आहे। ह्याच्यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट व्हावे होऊ शकतो स्काय इज द लिमिट म्हणतात, पण रेडिओलॉजी ह्या सब्जेक्टमध्ये इट हॅज पिअर्स द स्काय। ह्याच्यासाठी ज्या मशिनरीज आणाव्या लागल्या ह्याच्यासाठी तुम्हाला काही मेहनत घ्यावी लागली का त्यावेळेला? नाही, मिळतं सरकारीमध्ये सगळं मिळतं, फक्त आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात। एकदा त्या मशीनची आपल्याला इथे गरज आहे, नितांत गरज आहे रुग्णसेवेसाठी, हे तुम्हाला स्पेसिफिकली जस्टिफिकेशन ज्याला आम्ही म्हणतो काय की त्याची गरज किती आहे हे एकदा, आणि एकदा सरकार दरबारी आपण जे जर पटवू शकलो फक्त त्याला आम्ही पर्सिवरन्स जे म्हणतो की पाठपुरावा करा, काही अशक्य नाही आहे। बेसिकली जे कॉलेज आलं सर सोलापूरमध्ये मेडिकल कॉलेज, तर ह्या कॉलेजला आणण्यासाठी आणि ह्याच्यावरती काम करण्यासाठी तुम्हाला वाटतं तुम्ही बेसिकली पहिल्यापासून कॉलेजमध्ये आहात सुरुवातीपासून? नाही का, तुमचं जॉईनिंग कधी झालं? नाही, माझं जॉईनिंग कॉलेजमध्ये 1967 साली मी स्टुडंट म्हणून जॉईन झालो। अच्छा, आणि हे कॉलेज ऑगस्ट 1963 झालं। अच्छा, आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर जे आपले जे दिवंगत डॉक्टर विष्णू गोविंद वैशंपायन त्यांचं भगीरथ प्रयत्न त्याशिवाय ते झालं नसतं। पूर्वी हे सोलापूर मेडिकल कॉलेज म्हणून मानलं म्हणजे नामांतर होतं आणि डॉक्टर वैशंपायनच्या निधनानंतर मी त्यांचं डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय केलं। अच्छा सर, हे मेडिकल कॉलेज जे नवीन आलं हे नवीन आणण्यासाठी आणि याला डेव्हलप करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले असतील, मग याची सुरुवात कशी झाली सर वैशंपायनची?
वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय हे सुरुवातीला सोलापूर वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे सोलापूर मेडिकल कॉलेज म्हणून नामांतर झालं होतं आणि त्याच्या मागे फक्त डॉक्टर दिवंगत डॉक्टर विष्णू गोविंद वैशंपायन सरांचेच प्रयत्न आहेत आणि त्यांनी अक्षरशः म्हणजे इतका पाठपुरा करून सुरुवात केलेली आहे. सुरुवात केली आणि त्याला पूर्वी एक NMA सोसायटी म्हणून होती, प्रायव्हेट बॉडी होती, ते ऑर्गनाईज करायचे. अच्छा, प्रायव्हेट बॉडी ऑर्गनाईज करायची, प्रायव्हेट बॉडी होती, NMA सोसायटी फॉर्म झाली, त्याच्या थ्रू हे कॉलेज चालवलं जात होतं. अच्छा, आणि नॅशनल मेडिकल एज्युकेशन सोसायटी नंतर मग गव्हर्नमेंटनं ते नाही गव्हर्नमेंटला घेण्यासाठी भाग पाडलं ते विद्यार्थ्यांनी, त्यासाठी खूप मोठा संप झाला होता. अच्छा, आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटनं गव्हर्नमेंट टेकओव्हर केल्यानंतर त्याचं मग परत नामांतरण झालं, नामकरण वेगळं झालं, डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय असं झालं. वैद्यकीय महाविद्यालय शासकीय, आता शासकीय आहे, त्यानंतर डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं झालं. अच्छा, मग त्याच्यामध्ये ऍडमिशन सहजासहजी जे होतात का त्याला खूप नाही त्याला मेरिट आणि मला सांगायला अभिमान वाटतो, जरी मी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं 1967 साली, त्यावर सुद्धा स्ट्रिक्ट मेरिट म्हणजे तुम्ही जर गुणवत्ता असेल तरच तुम्हाला ऍडमिशन मिळत होते, नाहीतर नाही. नाहीतर नाही, अजूनही खूप टफ हो त्यावेळी सुद्धा, आता तर शक्यच नाही. त्यावेळेला 80 सीट असे होते 100 पैकी, 10 सीट स्टेट गव्हर्नमेंटचे NMA सोसायटीचे आणि 10 सीट सेंट्रल गव्हर्नमेंटची. सेंट्रल गव्हर्नमेंटची, समजा माझा विषय घ्यायचा असेल तर डिप्लोमा म्हणतात त्याला DMRD म्हणतात आणि MD रेडिओ डायग्नोसिस म्हणतात. अच्छा, म्हणजे ते दोन्ही सब्जेक्ट्स आता त्याच्यामध्ये आहेत, सगळ्या सब्जेक्टमध्ये सगळीकडे आहे. आणि आता माझ्या मते इट इज अ व्हेरी गुड कॉलेज नाव, अगदी रेटिंग चांगलं आहे. जे गुणवत्तेमध्ये मुलं येतात ते बॉम्बे पुण्यानंतर सोलापूरला प्रेफरन्स देतात. हां, आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे स्टुडंट सध्या काम करतात म्हणजे ॲज अ डॉक्टर, ते मग वैशंपायन मेडिकल कॉलेजमधलेच असतात का? नाही, जे त्याचं बेनिफिट कसे दिले जातात, ते पोस्ट ग्रॅज्युएशनचं सिलेक्शन सुद्धा मेरिटनं होतं, त्यासाठी एंट्रन्स एक्झाम होते. अच्छा, एंट्रन्स एक्झामिनेशन होते. मग इथे काही म्हणजे इथल्या केसेस काही यांना एज्युकेशनसाठी काही सिव्हिलच्या मुलांना जे डॉक्टर्स आता सध्या काम करतात किंवा जे मुलं आता वैशंपायनला शिकतात हो त्यांना काही इथलं काही बेनिफिट मिळतो का सिव्हिल? त्यानंतर ते सेकंड इयर पासून त्यांना हॉस्पिटल पोस्टिंगच असते. अच्छा, आणि सर्व विभागामध्ये त्यांना फिरवलं जातं 3 वर्षामध्ये. अच्छा, म्हणजे मी म्हणतो की सोलापूर स्मार्ट सिटीमधलं आपलं वैशंपायन कॉलेज आणि जे सिव्हिल हॉस्पिटल आहे एक चांगलं सेटल्ड आहे, वेल सेटल्ड आहे. अगदी, काय प्रश्नच नाही. अजून आता ह्याच्यामध्ये काय परिवर्तन व्हावं तुम्हाला असं वाटतं? काही नाही, ते असं परिवर्तनासारखं असं काही नाही आहे. फक्त जर आणखीन जर स्टाफ वाढला किंवा जर हे फॅसिलिटी वाढले तर एखाद्याला 150 ते 200 ऍडमिशन होण्याची शक्यता आहे. एक 50 सीट MBBS वाढू शकतात, वाढू शकतात. कारण सध्या 200 फक्त ग्रँड मेडिकल बॉम्बे, BJ मेडिकल पुणे, आणखीन GMC नागपूरला आहे. नागपूरला आहे, त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करू शकतात. डेव्हलपमेंट म्हणजे असं नाही, स्टाफ पाहिजे आणि वर्कलोड तर आहेच आहे. तर तो जर स्टाफ वाढला तर तो कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर सर मला वाटतं डायलिसिसचं आता इक्विपमेंट्स नवीन आपल्याकडे आलेलं आहे, त्याला आपल्या माजी विद्यार्थ्यांनी लोकांनी खूप खूप मदत केली आहे. आणि आता मी कोणाची नावं घेत नाही पण इंडिव्हिज्युअली पण लोकांनी दिलेले आहेत आणि आमची जे LMD सोसायटी आहे त्यांच्यातर्फे पण दिलेलं आहे, त्यांनी पण सहकार्य आहे. आता ह्याच्यामध्ये सर हार्ट स्पेशलिस्ट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे हार्टचे जे डिझीजवाले जे आपल्याकडे पेशंट्स येतात त्यांच्यासाठी सध्या म्हणजे असं एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी अशी सोय नाही आहे? नाही आहे. मग त्याच्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं का सर? नाही, आता करता येईल, कारण त्यासाठी त्याला एक कॅथलॅब म्हणून एक मशीन असते, ती घ्यायला पाहिजे त्याच्या. आणि आपल्याकडे म्हणजे तज्ज्ञ नाही आहेत असं नाही आहे, तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञ आहेत, फक्त ते जर सेटअप केलं तर ते करता येतं, त्यासाठी काढायची. आता त्यासाठी कसं असतं, एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे. तिथं म्हणजे कसं आहे, आता ज्याला आम्ही म्हणतो की MD आणि MSच्या पुढच्या कोर्सेस, DM न्यूरोलॉजी, DM कार्डिओलॉजी असे प्रकार आहेत. तसंच मग MCH म्हणजे सर्जरीमध्ये MCH कार्डिओथोरॅसिक सर्जरी, MCH युरो सर्जरी, MCH न्यूरो सर्जरी, ह्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पाहिजे. अच्छा, तसं झालं तर ते अगदी करणं शक्य. हो हो, काही प्रश्न, काही प्रॉब्लेम नाही. कारण माझ्या मते सिव्हिल हॉस्पिटलचा प्रेमायसेस खूप मोठा आहे आणि सगळे म्हणजे इक्विपमेंट चांगले आहेत तिथे, फक्त ह्याची पण जर सोय झाली तर डेफिनेटली लोकांचे पैसे पण भरपूर वाचतील. अगदी अगदी, बाहेरच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांचा एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टीमध्ये भरपूर पैसा खर्च होतो, तो एक विषय आहे. सर दुसरं म्हणजे सोलापूर स्मार्ट सिटीबद्दल, एक तुम्ही सिनियर सिटीजन आहात सोलापूरचे, बऱ्याच वर्षापासून तुमचं इथं वास्तव्य आहे,
तर सोलापूर स्मार्ट सिटीबद्दल तुमचं काय मत आहे? सोलापूर स्मार्ट सिटी ही सध्या जे चाललं आहे हे कशा पद्धतीने आहे आणि कसं व्हावं डेव्हलप असं तुम्हाला वाटतं? एकतर्फा ज्या वेळेला सोलापूरचं नाव स्मार्ट सिटीमध्ये म्हणजे त्या यादीमध्ये आलं आणि 100 पहिल्या 20 आपला नंबर 9 होता, ही फार अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी स्मार्ट सिटी होतं अतिशय चांगलं आहे. मी फार आनंदी आहे त्याबद्दल. पण त्याच्यामध्ये कसं आहे, थोडं स्मार्ट सिटी म्हणजे एक फक्त चांगले रस्ते आणखी मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभारण्यामध्ये स्मार्ट सिटी होत नाही. त्यासाठी तुम्हाला विजेची सोय 24 तास पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्वच्छता फार महत्त्वाची आहे. स्वच्छता आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक धर्माधिकारी म्हणून एक सेवा संस्था आहे, त्या लोकांनी 2-3 वेळून संपूर्ण सोलापूर चकाचक करून गेले होते. पण मला असं म्हणायचं की एकदा करून गेल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना यायची गरज पडू नये. आता ह्याच्यामध्ये नागरिक सर्व गोष्टी शासनाने कराव्या किंवा सरकारने केले पाहिजे ही पण भावना चुकीची आहे. ह्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग फार महत्वाचा आहे. त्यामुळे कसं आहे, एक जनजागृती व्हायला पाहिजे की बा आज आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो, परिसर ठेवतो, तसं आजूबाजू आपलं मग एखादा कॉलनी मग एखाद गल्ली किंवा एखादा प्रभाग किंवा असं होता होता ज्याने त्याने आपली आपली जबाबदारी सांभाळली तर नक्कीच सोलापूर चकाचक होईल. आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं आता एक म्हणजे आता परत माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेलं की प्लॅस्टिकवर बंदी आली ती ठीक होती, प्लॅस्टिक आणि बॅगा कॅरी बॅगवर बंद झाली होती. पण तो जो टेम्पो होता तो असं राबवला गेला नाही पुढे आणि आता हळूहळू परत ते वाढायला लागले आणि रस्त्यावर इतर तर पडले दिसायला लागलेत. आता बरोबर म्हणजे परत आता तर प्लास्टिकचा प्रकार सुरू झाला म्हणजे आहे त्याला बंदी आहे, कायद्याने आहे, पण त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा आता मला मंडई जायचं मी पिशा घेऊन जायला पाहिजे मी तिथे जाऊन कॅरी बॅग मागणं चुकीचंच आहे. कारण तुमच्या काळामध्ये मला वाटतं लोक काही वस्तू घ्यायला गेले तर घरून पिशव्या घेऊन जात होते. वस्तू घ्यायला अजूनही लोक नेतात, पण जे नेत नाहीत त्यांना मग त्या प्लॅस्टिकमध्ये खरेदी करावी लागतं किंवा मग आता दुकानांमध्ये गेले तर ते कापडी पिशवी घ्यायची तर त्याला पैसे द्यावे लागतात. तर त्याच्यावरती म्हणजे प्लॅस्टिक बॅग आपण जाताना घरूनच घेऊन जायचं, घेऊन त्यामुळे तिथं मागायचं नाही आणि दुकानदारांनी द्यायला नाही पाहिजे. म्हणजे स्मार्ट सिटीला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्याला पुरेपूर करण्यासाठी आपल्यासारखे जनतेनं आपल्यासारख्या लोकांनी पण पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. स्वतः पाठिंबा द्यायलाच पाहिजे, फक्त पाठिंबा देऊन उपयोग नाही, ते आपण त्याच्यात त्याचा सदुपयोग व्हावा यासाठी जे लोक करत नाहीत त्यांचं समुपदेशन चांगलं महत्वाचं आहे. त्यांना समजावून सांगितलं पाहिजे याचे दुष्परिणाम काय आहेत, पाठपुरावा केला पाहिजे आणि लोकांचा सहभाग फार महत्वाचा आहे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं गाव आहे, हे स्वच्छ ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. ही भावना जेव्हापर्यंत लोकात येत नाही तोपर्यंत होत नाही असं माझं म्हणणं. प्रत्येक व्यक्ती सोलापूरला जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत गाव सुधारणार नाही, तोपर्यंत शहर सुधारणार नाही. आपण सुधारलं म्हणजे आपाप शहर सुधारेल, आपाप शहर सुधारेल आणि ते स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. हा, आपल्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे, डिसिप्लिन आपल्यामध्ये डिसिप्लिन नॅचरली गावामध्ये सुधारणार, त्याबद्दल काही वादच नाहीये. हा, आणि सर दुसरं तुमचं काय म्हणणं आहे स्मार्ट सिटीबद्दल? अजून ह्याचं डेव्हलपमेंट फास्ट व्हावं याच्या दृष्टीनं काय? कारण कसं आहे आता माझी रंगभवन पासूनचा तो आंबेडकर पार्क चौकापर्यंत रस्ता बंद झाला होता की महिने बंद झाला. ते काय झालं की एक तर लोकांना गैरसोय झाली, त्यामुळे वळसा घालून जायला पाहिजे, त्याच्यामुळे इंधन जास्त जळालं, मग त्याने पर्यायी त्या पर्यावरणामध्ये इफेक्ट पण होतो त्याचा की त्यामुळं ही कामं लवकर व्हायला पाहिजेत. फास्ट कारण फास्टपेक्षा एक टाइम बाउंड बाबा त्या मक्तेदार किंवा ठेकेदार देतानाच एवढ्या वेळेत हे व्हायला पाहिजे असं. मग ते तेवढं म्हणजे त्याच्यावरती डिसिप्लिन जर स्मार्ट सिटीसाठी ठेवलं तर जनतेला पब्लिकला त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. आणि मग थोडं एक जे आता मी म्हणजे माझ्या जे बघण्यात येईल आपल्या सगळ्यांच्याच बघण्यात येतं की फुटपाथवर लोक दुकानात ठरतात, दुकानं ते व्हायला नाही पाहिजे, व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे वॉकिंग जे लोक ते लोक रस्त्यावर येतात मग ते रस्ते ट्रॅफिकला अडचण येतो. हा, रस्ते छोटे होतात. त्याच्यानंतर सर दुसरं अजून एक विषय म्हणजे ट्रॅफिक, सोलापूरची ट्रॅफिक यंत्रणा सुधारावी ह्याच्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं आयडिया? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जर तुम्ही काही बांधकामाला परवानगी देत असाल तर त्यांच्याकडे पार्किंगची सोय एकने बघायला पाहिजे, बघायला पाहिजे. म्हणजे साधं रेस्टॉरंट का असेल ना, पण कसं होतं पार्किंगची सोय नसेल तर फार प्रॉब्लेम येतो आणि लोकांना कळलं पाहिजे आपण कुठं पार्किंग करावं. उगीच मग ते गाडी घेऊन 4-6 गाड्या उचलून घेऊन जातात, त्याला अर्थ नाहीये. बरोबर आहे, मग त्या गाड्या पण त्यांचं कस्टमर आणि आता तुम्ही बघा आपण बघतो दुकानदाराचंही नुकसान, दुकानदाराकडे पार्किंगला जागा नाही म्हणून त्याचा बिझनेस होत नाही आणि कस्टमरच्या गाड्या रोडला लावलेल्या त्या उचलून घेऊन जातात
तर ते तिथे आपणच डिसिप्लिन ठेवलं, आपणच जर डिसिप्लिन ठेवली तर नॅचरली तो प्रॉब्लेम येणार नाही. आता चौकामध्ये सिग्नल आहे, आपण सिग्नलच्या आधी तिथे झेड झेड झेब्रा पट्ट्या पाहिजे, म्हणजे पादचाऱ्यांना क्रॉस करण्यासाठी, त्याच्या मागे वाहन उभारली पाहिजे, ते कोण पाळत नाही. अर्धा रस्ता तर ऑलरेडी क्रॉस करतात, आणि जरी लाल दिवा असला आपल्याला ट्रॅफिक सिग्नल मिळालेलं नाही तरी लोक सुटतात, ते चुकीचं आहे. आणि आता बघा, मोटरसायकल ही टू व्हीलर राहिलेलं नाही आहे, तिघ आरामात बसून जातात अगदी, आणि त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. बरोबर, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे ट्रॅफिक डिसिप्लिन नाही ठेवणं. ट्रॅफिक डिसिप्लिन झालं की त्याच्यामुळे काय होतील, दुर्घटना फार कमी होतील, दुर्घटना कमी होतील. फास्ट जे व्हेकल चालतात खूप चालतात ते, आणि आजकालचे कसे व्हेकल इतके पॉवरफुल आहेत, कॉलेजची मुलं मुली सुद्धा खूप वेगाने जातात, आणि आमच्यासारख्या साईडने जाणाऱ्या लोकांना रॉंग साईड ओव्हरटेक मारतात, ओव्हरटेक करतात. वयस्कर लोकांना त्याचा त्रास होतो, त्रास होतो, कारण वयस्कर लोक माझ्यामध्ये हळू चालवत असतात. नक्कीच, असं कोणतरी फास्ट स्पीडमध्ये गेला तर चालवणाऱ्याला त्रास होतो त्याचा. या व्यतिरिक्त सर, हेल्मेट विषय आता फार गाजला होता विषय, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हेल्मेटबद्दल? हेल्मेट आहे, पण आता कसं आहे, त्याची गरज आहे का नाही हे शासनाने अगदी क्लिअर कट सांगायला पाहिजे. कसं आहे, नियम केला झालं, त्यांनी आधी सांगितलं की सरकारी नोकऱ्यांना कंपल्सरी आहे. आता जे हेल्मेटसाठी जे ट्रॅफिकचे कॉन्स्टेबल अडवतात लोकांना, त्यांच्याकडेच हेल्मेट नसतं. आपण बघा, म्हणजे माझा कोणाचा दोष देण्याचं नाही आहे, पण म्हणजे ऍज अ डिसिप्लिन, म्हणजे चॅरिटी बिगिन शूड बिगिन ॲट होम, तसं प्रत्येकाने बरं त्याचे वापर आहे करायला कंपल्सरी आहे का नाही हे अगदी शासना आधी खुलासा व्हायला पाहिजे. आणि जर समजा कंपल्सरी केलं हरकत नाही, तर मग त्याला काहीतरी मुदत द्या, 2 दिवस 3 दिवस 5 दिवस 10 दिवस, त्यानंतर मात्र मग प्रत्येकाला म्हणजे उगीच सिलेक्टेड कोणाला अडवायचं आणि पावती फाडायची असं व्हायला नाही पाहिजे. म्हणजे विनाकारण दंड लावला, विनाकारण सगळं, मग तो सर्व मग ते महिला असोत, वयोवृद्ध असोत, कॉलेजचे तरुण तरुणी असोत, कुणी असू देत, नियम म्हणजे नियम, सगळ्यांनी नियमाचं पालन केलं पाहिजे. असंही व्हायला पाहिजे ना, आता समजा एखादा विषय आहे जसं की हेल्मेट बंदी, हेल्मेट चालू लावायला सुरुवात करा, सगळ्यांनी हेल्मेट घाला, तर त्याच्यासाठी 1 महिन्याची मुदत द्यायला पाहिजे की 1 तारखेपासून हेल्मेट सगळ्यांना कंपल्सरी होणार आहे, 1 महिन्यामध्ये तुम्ही हेल्मेट खरेदी करा, 1 तारखेनंतर मग तुम्ही सगळ्यांनी कंपल्सरी हेल्मेट घाला, असं करावं असं वाटतं का तुम्हाला? काय एकदम डिक्लेअर करायचं हेल्मेट उद्यापासून कंपल्सरी आहे, उद्यापासून हेल्मेटवर पाहिजे प्रत्येक जण? नाही, त्याचं थोड्या प्रमाणात त्यांनी मुदत दिली पण होती. हा, आधी त्यांनी शासकीय लोकांना, शासकीय कर्मचाऱ्यांना कंपल्सरी केलं होतं, पण कुणी वापरत नाहीत. नंतर मग ते आलं आपल्यावर, मग त्यामध्ये कोर्टामध्ये गेले, स्टे आला, नंतर मग परत आणखीन स्टे आला नाही, सॉरी, म्हणजे त्याला ते मग अपील फेटाळला जर, आता परत नंतर अपील केलं असं कळलं. आणि मला एक म्हणजे मला कायद्याचं ज्ञान नाही, पण आमची मित्र लोक आम्ही चौकशी चर्चा करताना असं सांगे, कलम 250 काहीतरी असं आहे की ज्याच्यामध्ये महानगरपालिका असलेल्या म्हणजे कॉर्पोरेशनचे लिमिट हद्दी त्याला वगळण्यात आलेले आहे, त्याचा खुलासा शासनाने करावा. जर असेल तर मग एकतर वगळा किंवा एक लागू करा, पण त्याचं मग काटेकोर पालन व्हायला पाहिजे, पालन व्हायला पाहिजे, या तर अशी माझी भावना आहे. करेक्ट, बरोबर, तुमचं मत आहे ते. सर, सोलापूर स्मार्ट सिटी ही अजून चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हावी ह्याच्यासाठी तुमचे अजून काही स्वतःचे काही विचार असतील तर सांगा. नाही, आता त्यांनी जे काही प्रकरण सुरू केले आहेत किंवा काही टॉपिक सुरू, त्याला त्यांनी स्पीडअप करावं करायला, आणि त्या मग मी सांगितल्याप्रमाणे एक टाईम बाउंड पिरियड असावा, त्यांनी त्या प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट त्यांनी कम्प्लीट केला पाहिजे, केला पाहिजे म्हणजे. आणि एका वेळेला 10-12 प्रोजेक्ट स्टार्ट करण्यापेक्षा दोन, कारण कसं आहे काय काय वेळेला आपल्याकडे निधीचा अभाव असतो, तर 3-4 एखादं स्टार्ट करायचे ते पूर्ण करायचे, त्यांचे पेमेंट पूर्ण करायचं, म्हणजे पुढचे मक्ते घ्यायला तो मक्तेदार पण तयार होतो, तयार होतो. पण आता सर निधीचा प्रॉब्लेम नाही आहे, निधी भरपूर आहे, प्रॉब्लेम निधीचा नाही आहे, कामाच्या स्पीडचा प्रॉब्लेम आहे, तरी स्पीडअप सॉल्व व्हायला पाहिजे, तो स्पीडअप झाला पाहिजे. तर मित्रांनो, परिवर्तन या कार्यक्रमामध्ये आज आपण सुरेशजी बाकळेंची मुलाखत पाहिलीत, आणि सरांचे विचार स्मार्ट सिटीबद्दल काय आहेत हे त्यांनी सांगितलेत. शिवाय कॉलेजमध्ये ते वैशंपायन कॉलेजमध्ये त्यांनी भरपूर वर्ष काम केलेलं आहे, तिथं क्षकरण विभागाला ते होते, आणि तिथेही त्यांनी फार एफर्ट्स घेतले. तिथलं जे त्यांचे डिसिप्लिन्स आहेत, त्या डिसिप्लिनप्रमाणे लोकांनी, जनतेने सोलापूर स्मार्ट सिटीसाठी पण कार्य केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे स्वच्छतेमध्ये सगळ्यांनी लक्ष द्यावं असंही त्यांचं म्हणणं आहे. प्लॅस्टिक पिशव्या ह्या बंद झाल्या पाहिजेत,
ह्याच्या व्यतिरिक्त हेल्मेटवरती या तर व्यवस्थितपणे सगळ्यांनी घाला, नाही तर तो व्यवस्थित बंदच करून टाका असंही त्यांचं मत आहे. कारण बाबा फक्त माझ्या आता आम्ही वापरतोय 1% लोक वापरतात फक्त, 1% लोक वापरतात. तर ह्या गोष्टी सुधारल्या गेल्या पाहिजेत असं हे आपल्या सिनियर आपले सिटीजन आहेत सोलापूरचे, त्यांचं मत आहे आणि माझ्या मते आपल्या सर्वांचंही हेच मत असेल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी केतन शाह, सचिव सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स. परिवर्तन चॅनल जेव्हापासून इन टी व्हीनी चालू केलेलं आहे, इन चॅनलनी, तेव्हापासून आदरणीय पंडित शर्माजी हे अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन सोलापूरच्या विकासासाठी धडपडत आहेत आणि ह्या धडपडण्यामुळं आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचत आहे. शासनापर्यंत पोहोचल्याने त्याच्यातनं काय पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा निर्माण होत आहेत आणि सोलापूरच्या विकासात परिवर्तन चॅनल हे निश्चितच सपोर्टिंग राहील असं मला वाटतंय. कालच त्यांनी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांची मुलाखत घेतली होती, त्याचे एवढे व्ह्युअर्स वाढलेले आहेत आणि ते चॅनल्सनी त्याच्यामध्ये TRP सुद्धा वाढलेला आहे. यूट्यूब चॅनलवर सुद्धा त्यांचं प्रक्षेपण सगळ्यांना बघायला मिळतं. म्हणून परिवर्तन चॅनल सोलापुरात आल्यापासून सोलापूरच्या विकासात त्यांचा हातभार लागत आहे. ह्या चॅनलला माझ्यातर्फे व सर्व आमच्या व्यापारी बंधूतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. मी मल्लिकार्जुन बत्तुल सर, गेल्या 50 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करतो, एका संस्थेत अध्यक्ष आहे आणि मी इंग्रजी विषय गेल्या 50 वर्षामध्ये 2 लाखाच्या अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मला माझा अनुभव पुढील पिढीला व्हावं ह्या हेतूने परिवर्तन या माध्यमातून स्मार्ट सिटी व्हावं, स्मार्ट विद्यार्थी व्हावं, स्मार्ट पालकाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू बांधून विद्यार्थी हा स्मार्ट व्हायला पाहिजे यासाठी मला माझं परिवर्तन या चॅनलला आणि सिटीला माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर सुरेश मोतीलाल बाकळे, माजी क्षकरण विभाग प्रमुख डॉक्टर वैशंपान स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोवरच्या रुग्णालय. सोलापूर शहराचे स्मार्ट सिटीमध्ये ज्यावेळेला अंतर्भाव झाला त्यावेळेला वाचून आणि ऐकून खूप आनंद झाला. मी सोलापूरचा एक नागरिक, माझं बालपण शिक्षण सर्व कर्तव्य कर्मभूमी जरूर सोलापूर असल्यामुळे सोलापूरच्या वैभवात भर पडत असताना मला खूप आनंद होतो. ह्या कार्यक्रमाला माझ्या आणि आमच्या कुटुंबियातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि एकच अपेक्षा की सोलापूर जागे असल्यामुळे हे उपक्रम लवकरच पूर्ण व्हावं, त्यामुळे सोलापूरच्या लौकिकात भर पडेल, सौंदर्यात भर पडेल आणि सोलापूरकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल. नमस्कार, मी अजित कुमार वसंतराव गुरव. इन न्यूज चॅनलने जो स्मार्ट सिटी बद्दल उपक्रम घेतला आहे त्या शुभेच्छा देताना इतकेच सांगतो की आपले शहर हे कवी देवेंद्र औटी यांच्या कवितेत म्हटल्यानुसार, भरून येतो माझा ऊर, भरून येतो माझा ऊर, ऐसे माझे हुतात्म्यांचे सोलापूर, नाव याचे गेले दूर दूर दूर, नाव गेले याचे दूर दूर दूर. धन्यवाद. नमस्कार, सौ वृषाली अजित कुमार गुरव, सेवानिवृत्त अधिपरिचारिका. माझ्या पतीचा 2 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे, त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. तसेच सोलापूर स्मार्ट सिटी परिवर्तनात सुद्धा माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.